भारत सरकार जमाती कार्य मंत्रालय अंतर्गत अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी नियम 2008 सुधारणा नियम 2012 नियम 8 प्रमाणे उकत्तर क्षेत्रात सामूहिक अधिनियमाच्या कलम 3 पोट कलम व खंडानुसार निरंतर वापरासाठी अंतर्गत असलेले अधिकार क्षेत्र 630 हेक्टर 8 आर हे सामूहिक वन संसाधनाचं ज्यांचं पारंपरिकरित्या संवर्धन आणि संरक्षण करीत आहेत त्यांना त्याबाबत संरक्षण पुनर्जीवन परीक्षण आणि व्यवस्थापन करण्याचा हक्क असेल. अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी अधिनियम व त्या अंतर्गत तयार केले अटी त्यांच्यावर लाभता येणार नाही. जागतिक आदिवासी दिनानिमित्त देवठाण तालुका अकोले जिल्हा अहमदनगर येथे वृक्षारोपण करण्यात आले. जे वृक्षारोपण करण्यात आले ते वृक्ष उन्हाळ्यातही खत आणि पाणी याचा विचार करून जगविण्यात येणार आहे यासाठी आदिवासी बांधवांनी शपथ घेतली. हे कार्य असंच पुढे ठेवून या वृक्षारोपणामधून आम्ही अशीच वाटचाल पुढे ठेवू असंही यावेळी आदिवासींनी सांगितलंय. वृक्षारोपणावेळी अकोले तालुक्याचे PSI मिथुन खुगे, वनरक्षक एकनाथ पारेकर तसेच अरुण शेळके, किरण शेळके, आनंदा गिरे, तुळशीराम कातोरे, राजू उघडे, खिमा पथवे, बाळू मध्ये तसेच इतर आदिवासी बांधव यावेळी हजर होते. वन कर्मचारी म्हणून एकनाथ पथवे बाळूमध्ये, श्याम पथवे, सुनील गोसावी यांनी सर्व काम पाहिले तसेच ग्रामपंचायत सदस्य अश्लेषा काकड, मनीषा मेंगाळ यांनी त्यांना मार्गदर्शन केलंय. हा वृक्षारोपण वन हक्क कायद्याप्रमाणे आदिवासींसाठीच आदिवासींनी करायचं असंही आता ठरवण्यात आलंय. स्टार 24 फास्ट न्यूज साठी प्रतिनिधी सुनील चंद्रभान काकड, देवठाण.